विश्वासच्या असं वेदामध्ये येतं, म्हणजे आपल्या आत्मशक्तीच्या ठिकाणी सूर्यनारायण आहे. असे सर्व ग्रह आपल्या शरीरामध्येच कुठे ना कुठेतरी आहेत. म्हणून जेव्हा आपण नवग्रहांचा जप करतो, त्यांची शांत करतो, त्यावेळेला आपल्या शरीरांतर्गत असलेले नवग्रहांची जी काही केंद्र आहेत ती पण जागृत होतात आणि सर्व नवग्रहांचा आत आणि बाहेर सर्वत्र चांगला आशीर्वाद आपल्याला संपन्न प्राप्त होतो आणि त्यामुळे आपलं कार्यही यशस्वी होतं. म्हणून ग्रहयज्ञ आणि देवक हे सर्वसाधारणपणे एका दिवशीच केलं जातं. या देवकाच्या दिवशी पुण्याह वचन केलं जातं आणि प्रधान संकल्प या लग्नाचा केला जातो. हा जो प्रधान संकल्प आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक कार्यामध्ये संकल्प हा केला जातो. संकल्प म्हणजे असं आहे की प्रत्येक कार्याची दिशा ठरवण्याचं एक दिशादर्शक आहे. जसं एखादी बोट समुद्रामध्ये चालत असते, त्या बोटीला दिशा दाखवण्याचं काम हे त्या बोटीच्या मागे असलेला सुकाणू करत असतो. त्या पद्धतीने एखादं कर्म सुरू झाल्यानंतर ते तडीस जाऊस्तोपर्यंत त्याला दिशा दाखवण्याचं काम हा त्या कर्मातला संकल्प करत असतो. आणि ही सगळी सृष्टी निर्माण झालेली आहे ना, ही सृष्टीसुद्धा देवानी संकल्प करूनच निर्माण केलेली आहे. त्यामुळे या सृष्टीमध्ये जे जे कार्य घडतं त्या प्रत्येक कार्यामध्ये संकल्प हा आपल्याला करावा लागतो. म्हणून त्या संकल्पामध्येच कळून जातं की हे आपण कर्म का करतो आहोत, कशा करता करतो आहोत, याच्यावरून ते लक्षात येतं आपल्या. म्हणून या विवाहाचा सुद्धा संकल्प या देवकाच्या दिवशी केला जातो. तो संकल्प मुलीच्या बाजूनी संकल्प वेगळा आहे आणि मुलाच्या बाजूनी संकल्प वेगळा आहे. मुलीच्या बाजूनी संकल्प करताना विषय असा आहे की मुलीचे गर्भाधानापासून ते विवाह संस्कारापर्यंत तिचे सगळे संस्कार झालेले आहेत का, हा विचार इथे महत्त्वाचा आहे. कारण विवाह हा संस्कार जो आहे तो आपल्या 16 संस्कारांपैकी 15व्या क्रमांकाचा संस्कार आहे. मग या मुलीचा गर्भाधान संस्कार जो पहिला संस्कार आहे तो झालाय का, त्याच्यानंतर गर्भाधान संस्कार, त्यानंतर पुंसवन संस्कार, अनवलोभन संस्कार, त्यानंतर निष्क्रमण, अन्नप्राशन, चौल, असे संस्कार या मुलीचे झालेले आहेत का. आणि हे जर का संस्कार जर का झालेले नसतील तर त्या प्रत्येक संस्काराप्रित्यर्थ प्रायश्चित्त घेतलं जातं, प्रायश्चित्त म्हणून उदक सोडलं जातं आणि मग त्यानंतर विवाहाचा संकल्प होतो. विवाहाचा संकल्प असा होतो की मम अस्याः कन्यकायाः गृह्य परिग्रह धर्माचरण अधिकार सिद्धिद्वारा धर्म प्रजोत्पादना सिद्ध्यर्थम. म्हणजे मी माझ्या कन्येला भरत्याबरोबर किंवा तिच्या पतीबरोबर धर्मयुक्त प्रजेचे उत्पादन आणि गृह्याग्नीचा स्वीकार, धर्माचं आचरण जे आपल्या शास्त्रांनी सांगितलेलं आहे अशा धर्माचं आचरण करण्याकरता आणि स्वधर्माच्या आचरणामध्ये अधिकार तिला प्राप्त होण्याकरता मी माझ्या मुलीचा विवाह संस्कार करतो. मग आजपासून चौथ्या दिवशी किंवा आजपासून दुसऱ्या दिवशी अद्य दिनम आरभ्य चतुर्थ दिने, अद्य दिनम आरभ्य द्वितीय दिने, जेव्हा करायचा असेल त्या पद्धतीने हा मुलीच्या बाजूनी संकल्प होतो. मुलाच्या बाजूनी संकल्प काय होतो की अस्य मम अस्य पुत्रस्य. आता मुलाची सोड मुंजे झालेली असल्यानंतर सोड मुंजे ते विवाह या काळामध्ये त्या मुलाला कोणताही आश्रम नसतो. मुंजीपासून ब्रह्मचर्य आश्रम सुरू होतो आणि सोड मुंजीला तो संपतो. आणि सोड मुंजीला तो ब्रह्मचर्य आश्रम संपल्यानंतर ज्या दिवशी त्या मुलाचा विवाह होतो त्या दिवशी त्याचा गृहस्थाश्रम सुरू होतो. म्हणून सोड मुंजे ते विवाह या काळामध्ये त्याला कोणताही आश्रम नसतो. म्हणून त्याच्याकडनं पहिल्यांदा प्रायश्चित्त घेतलं जातं की मम अस्य पुत्रस्य समावर्तनात एतावंतं कालपर्यंतम अनाश्रमित्व दोष परिहारार्थम. माझा मुलगा अनाश्रमी राहिलेला आहे त्याच्याबद्दल मी पहिल्यांदा प्रायश्चित्त घेतो. ते प्रायश्चित्त सोडल्यानंतर मग अत्यंत महत्त्वाचा मुलाच्या बाजूनी संकल्प होतो की मम अस्य पुत्रस्य दैव पितृ ऋण अपाकरण हेतुभूत धर्म प्रजा उत्पादन सिद्धिद्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थम विवाह संस्काराख्यं कर्म करिष्ये. या संकल्पाचा एवढाच अर्थ झाला की माझा जो मुलगा आहे या मुलाला देवाचं आणि देवांचं आणि पितरांचं ऋण फेडायचं आहे.
प्रत्येक व्यक्ती जी जन्माला येते ना तिच्यावरती देवांचं ऋण आहे. अ या देवांचं ऋण असं आहे की त्याने आपल्याला मानवांच्या जन्माला घातलं. या मानवामध्ये सुद्धा नरदेह आपल्याला दिला, चांगल्या कुलामध्ये चांगल्या घराण्यामध्ये त्यांनी आपल्याला जन्माला घातलं. हे केवढे मोठे परमेश्वराचे ऋण आहेत. एखाद्या कुत्र्याच्या, एखाद्या कोंबडीच्या, एखाद्या पक्षाच्या, प्राण्याच्या, मुंगीच्या जन्माला जर का आपल्याला त्यांनी घातलं असतं तर आपल्याकडनं धर्म हा घडला असता का? किंवा धर्माचरण आपल्याकडनं करता आलं असतं आपल्याला? तर त्या परमेश्वराने आपल्याला हा मानव देह दिला, त्याच्याही मध्ये नरदेह दिला. हे त्या भगवंताचे आपल्यावरती असलेले उपकार आहेत. हे भगवंताचं ऋण आहे. आणि ते त्या ऋणातून मी अल्प उतराई होण्याकरता मला विवाह केला पाहिजे. कारण देवतांची सेवा ही माझ्या पत्नीशिवाय मी करणं शक्य नाही. म्हणून पतीला पत्नीशिवाय आणि पत्नीला पतीशिवाय धर्म आचरण करणं किंवा देवतांच्या करता काही कर्म करणं हे शक्य नसल्यामुळे मला विवाह केला पाहिजे. म्हणून पहिला शब्द आहे दैव ऋण आणि दुसरं ऋण आहे पितृऋण. ज्या वंशामध्ये, ज्या कुलामध्ये तो मुलगा जन्माला आलेला आहे त्या कुलातल्या पितरांचं, वाडवडिलांचं, पणजोबांचं, खापर पणजोबांचं, सगळ्या कुलाचं एक ऋण त्याच्यावरती आहे. ते ऋण कसं फिटेल? तर आपल्या पोटी चांगली संतती निर्माण झाल्याने, आपला अनुवंश चांगला निर्माण झाल्याने ते ऋण फिटत असतं. आणि म्हणून तेही ऋण मला फेडण्याकरता, मला धर्मप्रजा उत्पादन करण्याकरता विवाह करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून मी विवाह करतो. आणि दैव पितृऋण अपाकरण म्हणजे त्या अपाकरण म्हणजे बाजूला होण्याकरता किंवा त्यातून मी उतराई होण्याकरता हेतुभूत धर्मप्रजा उत्पादन सिद्धीद्वारा जी संतती मला होणार आहे अशी धर्मप्रजा माझ्या पोटी आणि माझ्या पुढे जन्माला येण्याकरता मी विवाह संस्कार करतो असा या मुलाच्या बाजूनी संकल्प केला जातो. संकल्प हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि हा संकल्प झाल्यानंतर पुढे गणपती पूजन, पुण्याह वाचन, त्यानंतर मातृका पूजन, त्यानंतर नांदी श्राद्ध, त्यानंतर मंडप प्रतिष्ठा, कुलदेवता पूजन, या सगळ्याचं पूजन होत असतं. एका बाजूला ग्रहयज्ञही संपन्न होत असतो आणि मग प्रत्यक्ष विवाहाला सुरुवात होते. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती पूजन, पुण्याह वाचन इथपासनं एक एक गोष्टीची माहिती घेत पुढे पुढे जाऊया. आणि या व्हिडिओमध्ये जी आपण माहिती ऐकलेली आहे ती विवाहपूर्व कृत्य म्हणून ती सगळी माहिती आपण ऐकलेली आहे. आपल्याला ही माहिती आवडली तर जरूर इतरांनाही ही सांगा. माझा हा यूट्यूबवरचा जो चॅनल आहे मंदार खळदकर या नावानी उघडलेला, हा चॅनल जरूर आपण सबस्क्राईब करा. याच्या शेजारी असलेले बेलही वाजवा. म्हणजे मी नेहमी नवीन नवीन व्हिडिओ जर का अपलोड केले तर ते आपल्याला आपोआप मिळत राहतील, त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील. आपल्याला जर का माहिती आवडली तर हे व्हिडिओ आपण जरूर शेअर करू शकता. मंगलमूर्ती मोरया.